संजय राऊतने देखील आज गंभीर आरोप केलेले आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खरं तर मराठी माणसाला पाडण्याकरता मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे तिथे गेले होते. कावीळीचे तीन प्रकार आहेत. एक वरची कावीळ आणि एक पोटात गेलेली पांढरी कावीळ. या संजय राऊताला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदेसाहेब या दोन नावाची पांढरी कावीळ झाली. त्याला रात काही दुसरं दिसत नाही. आज पक्षीय पातळीवर चाललेल्या ह्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आणि ते मित्रपक्ष म्हणून फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब प्रचाराला जाणं हे योग्यच आहे. मराठी माणसाचा मुद्दा हा महाराष्ट्र एकीकरणचा मुद्दा आहे. तो या सार्वत्रिक निवडणुकीच्या मुद्द्यात मुद्दा येत नाही. अजून एक गंभीर आरोप केलेला आहे की या खोके बहादर सरकारनं कर्नाटकच्या निवडणुकीत पहिल्यांदाच खोक्यानं पैसे वाटलेत, त्यासाठी बेळगावमध्ये हा पैसा पुरवला गेला, त्यांनी आरोप केलेला. आता संजय राऊताची नेमकी कुठली यंत्रणा, अशी CIDI CBI कुठली यंत्रणा आहे, ह्याला खोक्याशिवाय काय दिसत आहे. उठतं आहे खोकं खोकं, ही खोकं 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 म्हणत असं रस्त्यावर ओरडत हिंडेल असला काय प्रकार. निवडणूक आचारसंहितेत आहेत, शिस्तीत आहेत आणि निवडणूक आयोगाचं निवडणुकीवर बारकाईनं लक्ष आहे. ही निवडणूक होणार ती पारदर्शी होणार यात काय शंका घेण्याचं कोणी कारण नाही. काही कायदेतज्ञांच्या मतानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं काही कायदेतज्ञ म्हणतात. ह्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या संदर्भानं असे अंदाज व्यक्त करणं हे कायदे तज्ज्ञांच्याही पलीकडचं आहे असं मला वाटतं. एक आपण बघतो कोणतीही केस चालत असली तर दोन वकील दोन्ही बाजूला असतात. ही वकील त्याच बरोबर म्हणतो, ती वकील त्याचं बरोबर म्हणतो. म्हणजे कायद्यात वकील हा भाग असा आहे की जी बाजू धरली डोक्यात ती बाजू कशी खरीही पटवून देणार हे असतं. त्यामुळे वकिलांवर काय अंदाज बांधणं बरोबर नाही. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे संदर्भानं सुप्रीम कोर्ट सोडून कुणीच बोलणं हे चुकीचं आहे, हा अंदाज कुणालाही गावणार नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.